पंढरपूर तालुक्यातील देवडे या गावातील महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत शासनाच्या नियमानुसार मोफत अर्ज भरून देण्यात, ज्या महिलांना रांगेत उभं राहून पण अर्ज भरता येत नाही, कागदपत्रे काढण्यासाठी खूपच त्रास होत असल्यानं विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजिताबा पाटील यांच्या संकल्पनेतून देवडे गावातील महिलांना ग्रामपंचायत कार्यालय देवडे या ठिकाणी अर्ज मोफत भरून देण्यात येत आलेत. हे अर्ज पहिल्यांदा ऑफलाईन भरून घेतल्यानंतर लगेचच ऑनलाईन केले जात आहेत, त्यामुळे देवडे गावातील महिलांनी ग्रामपंचायत व चेअरमन अभिजित पाटील यांनी राबवलेल्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पंढरपूर तालुक्यात देवडे ग्रामपंचायतीला सर्वात जास्त अर्ज भरण्याचाही विक्रम असून या गावाचा प्रथम क्रमांक गावातून सगळ्यात असल्याचं बोललं गेलंय. लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याची संपूर्ण जबाबदारी देवडे गावचे सरपंच व चिमणा झांबरे मित्र परिवार यांनी घेतली आहे. देवडे गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचे फॉर्म भरून मोफत फॉर्म भरून दिले जात आहेत. याचे मार्गदर्शन आम्हाला विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन अभिजिताबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे फॉर्म मोफत भरून देत आहोत. तरी गावातील सर्व महिलांनी या योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि सर्व महिलांनी हजर राहून ते फॉर्म ग्रामपंचायत कार्यालयामध्ये भरून घ्यायचे आहेत. मागच्या 2 महिन्याखाली साहेबांनी पंढरपूरमध्ये खेळ पैठणीचा हा कार्यक्रम घेतला होता. त्या ठिकाणी पंढरपूर तालुक्यातील आणि इतर तालुक्यातील ही सर्व महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या होत्या. तेव्हा त्या महिला सर्व महिलांची एकच इच्छा होती की येत्या पंचवार्षिकला आबा हे आमदार झालेच पाहिजे. त्यांचे कार्य इतके चांगले आहे की सर्वांच्या मनामध्ये त्यांची जागा निर्माण झाली आहे आणि त्यांना आमदार करण्याची आमची सुद्धा सर्व महिलांची इच्छा आहे. तरी या पंचवार्षिकला तेच आमदार व्हाव्या अशा आम्ही त्यांना भावी आमदारांना सदिच्छा देत आहे. तेवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी प्रियांका वामन कडलासकर देवडे येथे CRP म्हणून कार्यरत आहे. माझ्या गावातील 20 गटातील महिला या सर्वांना मी आवाहन करते की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत माननीय अभिताबा पाटील मित्र परिवार यांच्या वतीनं देवडे गावातील ग्रामपंचायत सरपंच यांच्याकडून मोफत अर्ज भरून दिले जाणार आहे. तरी सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा.